रामभाऊ म्हाळगे प्रबोधिनीचा अध्यक्ष झाल्यानंतर खरं तर हा पहिलाच सार्वजनिक कार्यक्रम आहे आणि आपण नेहमी असं म्हणतो की जी मेडल इनिंग असते जी पहिली इनिंग असते ती चांगली झाली पाहिजे आणि मला असं वाटतं की अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम हा पहिला व्हावा हे मी माझं स्वतःचं भाग्य समजतो आणि खरोखर त्यांचे सर्वांचे अतिशय मनापासून आभार मानतो. खरं तर आपण सगळ्यांनी बघितलं की पद्म पुरस्कार हा आमचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे आणि गेल्या काही वर्षांमध्ये आपले पंतप्रधान माननीय मोदीजींनी या पुरस्काराची पद्धत देखील बदलली आहे. यापूर्वी देखील ज्यांना पुरस्कार मिळाले ती सर्व मंडळी आमच्या देशातली पद्म होतीच, पण कदाचित तेमाच्या पद्धतीमुळे जमिनीवर काम करणारी सामान्य माणसामध्ये काम करणारी आणि फारशी प्रसिद्धीच्या झोतात न येणारी जी मंडळी होती ती पुरस्कारापासून अनेक वेळा वंचित राहायची. त्यातला कोणी पुरस्काराकरता काम करत नव्हतं, पण समाजाचं हे कर्तव्य होतं की अशा लोकांनाही त्या ठिकाणी पुरस्कार दिला पाहिजे, कारण हा पुरस्कार त्यांचा सन्मान नसतो, तर या पुरस्काराच्या माध्यमातून समाजातल्या सर्व लोकांना प्रेरणा मिळते चांगलं काम करायची, समाजाकरता काम करायची, देशाकरता काम करायची. आणि म्हणून ही पद्धत बदलली आणि आता सरकार नाही तर समाज सुचवेल. समाजातला कोणी व्यक्ती सुचवू शकेल की समाजामध्ये काम केलेले पद्म या भागामध्ये हे व्यक्ती आहेत आणि यांना हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला पाहिजे. आज आपण बघतोय की वर्षानुवर्ष ज्यांनी अतिशय मूलभूत अशा प्रकारचं काम केलं अशा व्यक्तींना हा पुरस्कार या ठिकाणी मिळाला लागला आणि तो मिळतोय.